अकोला में उपक्षेत्रीय परिवहन विभाग 30 मार्च से जिले के सभी सरकारी विभागों में हेलमेट निरीक्षण अभियान चलाएगा। उपक्षेत्रीय परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे ने इस बारे में जानकारी देते हुए बताया कि इसकी शुरुआत जिलाधिकारी कार्यालय और उप प्रादेशिक परिवहन विभाग से होगी। जयश्री दुतोंडे ने 2019 में बुल्ढाना से इस अभियान की शुरुआत सबसे पहले की थी, जब वह बुल्ढाना जिले में काम कर रही थी, जिसके चलते बुल्ढाना में सड़क दुर्घटनाओं के मामले कम होकर वह ऑरेंज से ग्रीन जोन में पहुंचा था। वर्तमान स्थिति में अकोला जिले में हादसों की दर 50-55% है। वही जिले में वाहनों की संख्या करीब 5 लाख के आसपास है, जिसमें दोपहिया वाहनों की संख्या सबसे ज्यादा होने की जानकारी इस दरमियान उप क्षेत्रीय परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे ने दी। उन्होंने यह भी कहा कि 30 मार्च से आरटीओ और जिला कलेक्टर कार्यालय दोनों में यह अभियान चलाने का फैसला किया है। इसके पश्चात जिला परिषद, पुलिस अधीक्षक कार्यालय और नगर निगम में हेलमेट के लिए एक विशेष अभियान चलाया जाएगा, ऐसे भी उन्होंने जानकारी दी। माननीय परिवहन आयुक्त ढाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 30 मार्च पासून हेलमेट सक्ती किंवा हेलमेट तपासणी मोहीम आम्ही राबवत आहे आरटीओ अकोलातर्फे। यामध्ये पूर्ण शासकीय कार्यालय जे आहे जिल्ह्यातील त्यात आपण सुरुवात करणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमचं स्वतःचं ऑफिस आरटीओ कार्यालय यांच्यापासून आम्ही सुरुवात करणार आहे। हेतू हाच की आज मी आकडेवारी जर बघितली तर 50-55% हे जे मृत्यूचं प्रमाण आहे किंवा अपघाताचं प्रमाण आहे हे दुचाकी स्वाराचं आहे। आणि आज जर जिल्ह्याची व्हेकल पॉप्युलेशन जर बघितली तर व्हेकल पॉप्युलेशनमध्ये 5,10,000 जी वाहनं आहेत त्या ऑगस्टमध्ये 4 लाखाच्या जवळपास दुचाकीची नोंदणी झालेली आहे आमच्या कार्यालयात। म्हणजे जवळपास 80% वाहनं ही दुचाकी आहे। आणि विचार करा की 80% वाहनं ही आपल्या जिल्ह्यात चालतात दुचाकी आणि त्याच्यात होणारे अपघात 50-55% आहे। त्यामुळे हा मोठा ग्रुप आहे आणि या ग्रुपवर म्हणूनच फोकस करण्याचं ठरवलं आहे। ही संकल्पना जी आहे मी 1 जानेवारी 2019 किंवा 19 बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा राबवली होती, 3 वर्ष राबवली होती। आणि त्याचाच परिपाक म्हणजे असा झाला की रस्त्यावर जाताना रायडरसोबत पिलियनसुद्धा हेल्मेट घातलेले दिसायचे आणि त्याचाच एक आपल्याला आउटपुट म्हणता येईल की तो जिल्हा ऑरेंज झोनमधून नंतर ग्रीन झोनमध्ये आला, म्हणजेच काय की अपघाताचे प्रमाण कमी झालं। म्हणजे आपण जर ठरवलं तर आपलं अपघाताचं जिल्ह्यातसुद्धा आपण अपघातमुक्त किंवा अपघाताचं प्रमाण कमी करू शकतो। हा हेल्मेट जे घालणं आहे कायद्यात सुरुवातीपासूनच आहे आणि राहणार आहे, परंतु ही आपल्याला विसर पडत चाललेला आहे त्याची आम्ही जाणीव करून देण्यासाठीच ही मोहीम राबवत आहे। आणि शासकीय कार्यालयासमोर राबवण्याचा उद्देश हाच की एक सामान्य जनतेचं असं किंवा सामान्य नागरिकांचं असं मत असतं की बा आपल्याला नियम सांगतात पण शासकीय लोक नियम पाळतात किंवा नाही, म्हणून असं मला संकल्पना वाटली की नाही आपण जर सुरुवात केली तर आपल्याला बघून सामान्य जनतेला किंवा नागरिकाला वाटेल जर शासकीय कर्मचारी अधिकारी जर वापरत आहेत हेल्मेट वापरत आहे म्हणजे नक्कीच हे आपल्याला नियम पाळावे लागणार आहे आणि आपण सुद्धा पाळणार आहे। कारण सुरक्षितता ही तुमच्याच हाती आहे, कारण तुमचं डोकं आहे आणि तुमची सुरक्षितता तुमच्याच हाती आहे। परंतु या ठिकाणी मला असं आवाहन करायचं आहे की ही जी मोहीम मी 30 मार्चपासून राबवणार आहे वेगवेगळ्या कार्यालयासमोर, तर सर्वांनी या मोहिमेला सहकार्य करावे। उगाचच काहीतरी याच्यात एलिगेशन करून की असं नाही असं करायला पाहिजे। बाकीच्या कार्यवाह्या आम्ही जिल्ह्यात नेहमीच करतो। आज जर विचार केला तर सगळ्यामध्ये यामध्ये हेल्मेट असो, सीट बेल्ट असो, मोबाईल टॉकिंग असो, रेड लिफ्टेक्टर असो, ओव्हरलोड असो, ओव्हर पॅसेंजर असो किंवा ड्रंक ड्रायव्हिंग असो किंवा अवैध प्रवासी वाहतूक असो, जड वाहतूक असो, या वाहनांवर सुद्धा आम्ही जवळपास 11,110 वाहनांवर आतापर्यंत कारवाई केलेली आहे आणि त्यामधून आम्हाला आतापर्यंत 1,49,00,000 हा दंड आम्ही वसूल केलेला आहे। की जे टार्गेट आम्हाला 1,46,00,000 होतं ते आम्ही फेब्रुवारीमध्येच क्रॉस करून त्याच्यावर गेलेलं आहे। 111 आमचं तेव्हा झालेलं आहे आणि आमचं या महिन्यातसुद्धा उद्दिष्ट राहणार आहे की आम्ही जे टार्गेट आहे त्याच्या वरच टार्गेट करू। आणि मी इथं ज्यापासून रुजू झालेले सप्टेंबरपासून तेव्हापासूनच माझा एक व्ह्यू राहिलेला आहे की टार्गेट बरोबर रस्ता सुरक्षा, कारण मेन फंक्शन जे आहे आमच्या डिपार्टमेंटचं ते रस्ता सुरक्षा आहे। आणि रस्ता सुरक्षेचे हे जे मी आता ॲटम बोललेले आहे वेगवेगळे जे बाबी आहेत त्यावर आम्ही रेग्युलरच कारवाई करतो, परंतु हेल्मेट हे निवडायचंही कारण आहे की दुचाकीस्वाराचा मृत्यू हा डोक्याला मार लागून जास्तीत जास्त प्रमाणात होतो। आणि त्या दृष्टिकोनातून आणि या तरुणांचा मृत्यू फार मी पाहिलेला आहे, स्वतः मी ॲनालिसिस केलेलं आहे सर, तरुणांचा मृत्यू जास्त होतो रॅश ड्रायव्हिंग किंवा विदाऊट हेल्मेट चालणे या गोष्टीमुळे किंवा डिस्ट्रॅक्शन यामुळे काय होतं की त्या वाहनावरचा ताबा जाते किंवा जे काय कारण असतील त्या कारणांमुळे।
आणि त्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आपला तरुण वर्ग जर आज मृत्यूमुखी पडत आहे कुठेतरी ही चिंतनाची बाब आहे, चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या समाजाचं, सगळ्या नागरिकांचं, सगळ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचं आणि आमच्या डिपार्टमेंटचं स्पेशली हे एक कर्तव्य आहे की आपण सर्वांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळावे. आणि आपला जिल्हा रस्ता सुरक्षामध्ये कसा आता सध्या मी बोलताना तुम्हाला सांगितलं आहे की महाराष्ट्रात प्रथम 3 क्रमांकावर आम्ही रस्ता सुरक्षेच्या ॲटममध्ये 3 क्रमांकावर आहे. आणि मी तर अर्ध्या वर्षापासून झालेले आहे, पण पुढच्या वर्षी माझा एक प्रयत्न राहील की आम्ही 1 नंबरवर राहू. पण यासाठी तुमचं सगळं प्रसारमाध्यमांचं, तुमचं सगळं जनतेचं आणि सगळं सामान्य नागरिकांचं, सगळे अधिकारी कर्तव्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कर्तव्य आहे. कारण की आमचं डिपार्टमेंट असं आहे की प्रत्येकाच्या घरी पोचलेलं आहे. कारण असं नाही कुठलंही घर आहे त्या घरामध्ये गाडी नाही, म्हणजेच का आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलेलं आहे. परंतु घरापर्यंत पोचल्यानंतर आमची जबाबदारी आहे, तुमची तेवढीच सहकार्य अपेक्षित आहे की आपण सगळ्यांचे कोऑर्डिनेशन ही स्कीम राबवूया, तुम्ही सहकार्य करा आणि तुमची सुरक्षा तुमच्या हातात तशीच आमच्या हातात आहे. या ठिकाणी मी या सहकार्याच्या अपेक्षेतच ही मोहीम सुरू करत आहे. धन्यवाद. VKB न्यूज के लिए अकोला से वर्षा मोरे की रिपोर्ट. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.